यंदा दिवाळी धंदो बरं झालो ना? तू म्हणतस ना म्हणजे नक्कीच चांगलो धंदो झालो असतो. असं किती म्हणतस गो? या नेहमी म्हणता ना दुकानात धंदा नाही म्हणून म्हटलंय. काय रे त्या दुकान त्याच्या एकट्याचा म्हणून तर काय पण सांगू शकता, पण गटाचा तसा ना या आमका सगळ्यांका कळता ना. मग ते खरं सांगू कस वया? अगदी माझ्या मनातलं बोललंय गो. गो दे मनातलं मनातच ठेवणं, आधी चाय संप. होय गो. पण यंदा जत्रेन लय साथ दिला नाही आपल्या. जत्रेत जास्ती माल विकलो गेलो. सविता वाईट जर ऐकून घ्या, म्हणजे हा बघा आपण सगळे आपापले कामधंदे करतो, पैसे कमावतो, मग आपल्या करमणूक होई की नाही? काका काय वाटतं आपण पिकनिक काढूया काय गो? हे वहिनी भारी आयडिया असा, मी तर एका पायावर तयार असे. काय म्हणते उद्या जाऊया काय? जरा धीर धर, जरा धीर धर. आपण सगळा ठरवूया खाय जाऊचा तर आपण ठरवूया. मोराच्या डोंगरावर जाऊया काय? म्हणजे कसा माहिता माझं लगीन झालेला ना तेव्हा मी ह्यांच्या वांगडा गेलेलं. लगीन झाल्यावर तुझ्याच ह्यांच्या वांगडा जाशील ना? सविता गप्पच गो. ऐका ना थै ना हिरवगार माळ असा, लय झाड असत आणि खळखळणारो झरू असा, लय बरा वाटत गो. म्हणजे मोराचा डोंगर फिक्स. ए पण मी काय म्हणते आपण ना ह्या सगळा सहकुटुंब करूया, म्हणजे ती मजा वेगळीच असता ना. अगदी माझ्या मनातलं बोललंस. आणखीन एक करूया, पुरुषांका जेवण करू सांगूया. बरोबर बोललस, आपण रोज रांधत वाढतो, एक दिवस आपल्या नवऱ्यांकच सगळा करून दे. नाही तर काय आपण फक्त गाणी म्हणायची आणि भेंडी खेळायची. म्हणजे जाऊचा फिक्स झाला ना? फिक्स म्हणजे काय? एकदम फिक्स. तारीख ठरवूया काय? तारीख पण त्यांकाच ठरवू दे, त्यांचा वेळ महत्वाचा. हा म्हणजे त्यांच्या सवडीप्रमाणे ठरवून दे. वय वय आणि काय जेवण बिवण काय बनवचा ना तर त्यांकाच ठरवून देत. जेवण महत्वाचं नाही तर पिकनिक मध्ये काय मजा करायची ना ता महत्वाचं आहे. त्यानिमित्ताने पिकनिक तर ठरली. पण आयडिया कोणाची? तुझी. तर आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघातल्या बायकांचा प्रस्ताव दिलेलो हा, सगळ्या बायकांनी मिळून पिकनिक तो प्लॅन केलेलो हा. वा चांगली गोष्ट. आणि विषय कसा आपलं मोराचा डोंगर आहे की ना, थंय पिकनिकला जाऊचं ठरवलेला. काय काय मोराचा डोंगर? अरे सुवासा तू मोराचा डोंगर म्हटलंय ना आणि माझी लहानपणी सगळी आठवणी जागे झाली. अरे आम्ही त्याका मोर डोंगरी म्हणू. हा गुरा डोरांका थंय घेऊन जाव, त्यांका सोडलो तर आम्ही खूप खेळ खेळू, म्हणजे विट्टी दांडू लगोरी आणि खेळ खेळून झालो ना तर मस्त पैकी पार्टी करू, चने चुरमुले चाय बिस्किट आणि पिठला भात सुद्धा करू. हो ना काका, आयता सगळ्यांना लय जुना झाला. आता पार्टी पिठी भात काय ना, चिकन मटन असं खाल्ला जाता. हो मग आपण काय करूया, फक्त मजा करूया, पण बाकीचा काही एक नको सांगून ठेवत. बरोबर नाम्याच्या मताशी मी सहमत आहे. आता सहमती दाखवता, नंतर ते म्हणतो ना पोटात गेल्याशिवाय बोलायचं आहे ना. नाही बघ तुझी धुमसना ते चालायची ना, तुझं स्टॉक बिक असल्या पिकनिक मध्ये नको, कारण बायकाने सांगल्याने सहकुटुंब सहपरिवार पिकनिक काढायचं. काय तर आमका समजला म्हणजे सहकुटुंब सहपरिवार म्हणजे आमचं पत्तो हेच कट झालो. अरे विषय कसो, आमची कुटुंबात आम्ही त्यांना घेऊन येतो आणि तुमचं कुटुंब नाही, तुम्ही एकटे एकटे या ना, शेवटी सगळे आपण एकाच कुटुंबातले असतो. मग ठीक आहे, मग ठीक आहे. मी काय म्हणत, तो जो मोराचा डोंगर आहे ना ते खरे खुरे मोर असतात काय? अरे म्हणूनच ते का मोराचा डोंगर म्हणत. पण गेली 10-15 वर्ष ना मोरांची लय कत्तल झाली आहे. म्हणजे आमका मोर बघू नाही गावाचे. हा नाही गावचे बात असा तर गावतले. पण कसली चर्चा करतात ना, तर तुम्ही दोन पिसारे घेऊन या, तुमकाच मोर करूया. मोर बघू एक काम करूया, आधी तारीख ठरवूया. मी काय म्हणतोय रविवार फिक्स करूया. नाही पण रविवार म्हणजे नाम्याचा प्रॉब्लेम. माझा काय एक त्रास बीस काय नाही. अरे मोर डोंगरी म्हटल्यानंतर की माझा आवडतो विषय, मी त्या दिवशी दुकान बंद ठेवेन.
रविवार बायकांका सांगून टाक रविवार फिक्स एकदम. हे बाबले मेल्या काय रे, अरे उलटो काय चाललंस? काय म्हणजे मोराच्या डोंगरात येत नाही तेच जाते रे. माकडे काय वापस कुठे चाललंस? असं नाही रे, आता दिवसभर थेच जाऊचं आना आना दिवस जातलो तिकडे. मग दिवसभराची सोय पाणी करू नको. मेल्या जेवणाचं सामान तर सगळं माझ्याकडे. असं नाही रे बाबा, माझ्या माझ्या सोय पाणी माझ्या सोय पाणीची सोय रे. म्हणजे पार्सल आणू चाललं? आता कसं बोलले तू बाबा. एक काम कर ना, माका पण एक इंग्लिश क्वार्टर घेऊन ये ना. मग 10 रुपये दे. मी येलो खाली ठेव. काय नको नको माझ्या जेवणात त्याच्यात जेवण नंतर मग गाळी पडते. गाळी कशी पडते? मी ठेवते ना, माझा विश्वास नाही तुझ्या मेल्या. याकडे मी काय ठेवतोय? 10 रुपयात इंग्लिशची गोडी मिळत असेल तर 10 रुपये देऊ का हरकत? लवकर घेऊन या वाट बघ. 10 रुपये ओट म्हणाले नाकाला ओ, ओट म्हणाले नाकाला, ओट म्हणाले नाकाला ओ, ओट म्हणाले नाकाला. नतीचा मान तुम्हाला पण पहिलं चुंबन आम्हाला. रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापूर. रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापूर. आणि आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येई उर. बाप्पा मोरया गजानना गजानना. बाबण्या तुझं काय चाललं? आपलं काय ठरलं सांग मका. काय ठरलं काय ठरलं काय म्हणून विचारतो. म्हणून पाणी पिऊ जातोय ना. जाऊ बोलतो. आणि अब जा काय ठरला ना तुमचा ठरला. मी सकाळपासून चालू आहे. नालंदा बागवे दशावतारी नाव ऐकून होई मन ताठ. अरे केवढे दशावतारी बाबी कळीन म्हणा नको, बागवे म्हणा नको, नालंद म्हणा नको. नालंद बागवे दशावतारी नाव ऐकून होई मन ताठ. आणि कदम पांचाळ वामन खोकर भजनाचे सम्राट. बाप्पा मोरया गजानना गजानना गजानना. गजान तयार झालो तयार झालो तयार. जेवण तयार झालं. चला जेवण तयार झालं तर आमका काय सांगणार? आपण फिरव तू फिरवा असं फिरव फिरव. चला चला जेवण तयार झालं. चला जेव. चला एवढं लवकर जेवण तयार झालं? मग पुरुषांका की नाही टाइमपास करूची सवय नसता. पण मी काय म्हणतोय, या सगळ्या बनवलं असता खाऊसाठीच बनवलं असणार. काय तर वासा तो घमघमाट आणि खाताना तोडगो आकडा असा नको. आकडा बाकडा घेत्या हे तुका खाऊसाठी त्या बाकडा ठेवला. काय बोलता आम्ही तुझ्या टीम मध्ये पहिला पटिओ लाल टॅक्सीत मला त्याच्यात आम्ही काय खाऊ. वा म्हटला तू काय वास सुटलो. अरे मामन तू काय करू माहिता, तू एकदाच ना मग जेवक वाट सारखो त्रास घेऊ नको. एकदाच म्हणजे एकदाच एवढं भात घाल आणि एवढा मटण घाल.
तेवढं आलात? आज चला चला तेवढं लागलो ना तर परत मागे ना मेले आमका काय उपासी मारतस का पण विषय कसा वाबण्या वासा वर्षूनच कळतं जेवण जबरदस्त झालं म्हणजे काय मटण मी केलं अरे पण मेले मी भाताबद्दल बोलत शिरा घाल ह्याच्या तोंडात अरे मेला धुवून तरी ठेवायचा ना तू पेलं तू पिलं तू पिलं का चला चला जाऊ 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 वाढू घ्या चला भाऊजी वास मस्त आहेत अरे मोर तर माका आहे काही दिसले नाही पण मोराचा पीस खाय मिळत काय बघून येत आहे जेवून जाणं आता यांचा वयपर्यंत जाऊन येईल ना बरोबर लवकर चाललो ए बामले जेवून जा ना येते येते जाऊ जाऊ येते मोराच्या डोंगरावर पार्टी झाली रात्रीच्या जेवणाची सोय पण झाली अशीच पार्टी रोज रोज होऊ दे फुकटचा जवान पोटाक गाव दे अशीच पार्टी रोज देवली अशीच पार्टी रोज देवली निगावाच्या मतीन भरली ही झोली पोरानो अगड्या बघड्या एका गाला ए वामण्या अरे वाघ पाटी लागल्यासारखं धावतं का अरे तकडे काय तकडे तू एक काम कर तू पाणी पी परंतु पाणी अरे पहिले अभंग उठवा हो आबा अरे काय झालं मी जागो जसे गणीवर कोणाचं तरी खून झालो केवढे नारडतस ते सगळी बायल माणसं बसली आरडतस का बाबा खरंच सांगतोय त्या गणीवर ना कोणाचा तरी शरीर पडलेला होता आणि खाली वाघून बघतोय तर काय अरे खाली ते मुडदुआ कोणाचं तरी तर माहिती नाही ना विषय कसो म्हणू आपल्या गावातून तर कोण गायब होत नाही माझ्या अंदाजानुसार ना शेजारच्या गावातलं कोणतरी असतो अंदाज असेल फक्त ह्याच्यातला काही एक बाईल माणसांना सांगा नको रानात सांगणार ना तर काम घेते हे पण आपण काय करूया ता सांगा ना आधी ना सगळ्या बायकांना आपण ना खराक पाठवूया सगळी जण संध्याकाळपर्यंत पिकनिक करू गेले नंतर बघूया आधी त्यांना जाऊन सांगूया घरात पटवूया चला बाबा चला बघा माहिती म्हणजे आता तुम्ही हळूहळू ना घरात निघा म्हणजे तुम्ही सगळी घरात जावा असा कसा तर नंतर सांगताय तुम्ही आता चला उठा पण आम्ही पिकनिक साठी वहिनी सांगतो ना तुमका नंतर सांगतलो म्हणून चला नाही आमका आधी काय तर कारण सांगा असं काय विशेष कारण ना आम्ही सगळे पुरुष असो ना आमचा एक बारकोसो कार्यक्रम घाल ह्याच्या तोंडात पदर काढ कसलो कार्यक्रम अगो माझे आवशी तू समजतोस असलो ना वेगळा बारीकसो कार्यक्रम हा तुम्ही घरात जाऊन नंतर सांगत अरे बाबा आमका काय तर नीट सांग मग आम्ही जातो संदीप जाऊ दे मराठी सांगा ना टाकतो काय झालं म्हणजे अरे आधी पोलिसांका बोलवा नाही तर तुमच्या अंगाशी येताला सरकते तू काय काळजी करू नको आम्ही सगळं बघतो सगळा रावाने तुम्ही त्यांना सांगला की सगळी घरात जात आपण विषय कसो आधी पहिले थे जाऊया आणि कोण आहे तो बघूया तर अरे हे काय बॉडी बॉडी एकदम फ्रेश दिसता
काहीतरी बोला नव्हती बॉडी काय आतमध्ये आंघोळ करून भारी होऊन झोपली नाही पुरख बॉडी सांगता बोला बॉडी तुझ्या अंगडा बोलली बोलली बोला रे कानपटत मारशील मास्टर आता पुढे काय अबनू माझ्या निरीक्षणानुसार ही जी बॉडी असतात त्या व्यक्तीन आत्महत्या केलेली दिसते नाही नाही बुडून मेलेली असं वाटत बुडून कशी मरात बाजूच्या गावात ना भाव दिली पोलिसांना फोन कर हो लावतो मी थांबा 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 काय नको काय नको आधी सगळ्यांचा विचार घ्या आपण मॅड झालास काय आता विचार काय घेतो जी बॉडी आहे त्यांच्या नातेवाईकांका बोलवायचा आणि त्यांच्या सुपूर्द करायची बॉडी बरोबर आहे ना म्हणजे कसा आता त्यांच्या नातेवाईकांकडे ती बॉडी देऊची म्हटल्यानंतर पोलिसांना फोन करूचो लागतलो मीच करते ना पोलिसांना फोन बघा आणि थोडक्यात बोला नाही तर तुमका उचलून आठ टाकते हा हॅलो मी मास्तर बोलतो सदाशिव बोबट हा साहेब हा एक खून झालो असा अहो हय म्हणजे ह्यो मोराचो डोंगर असा ना थय तुमच्या जागी मास्तर कोण सदाशिव बोबट खून कुठं घडलाय उडतो ना हाय गणित पडलेलो तुम्ही कोण मी वामन ठीक आहे बरं मला सांगा तुमच्या गावातील एखादी व्यक्ती बेपत्ता आहे का बाहेर झालास काय नाही म्हणजे माझी सवय आहे ती साहेब मी रिक्षा चालवत आहे मका गावातली सगळी माहिती असता आमच्या गावातली खैसलीच व्यक्ती बेपत्ता झालेली नाही म्हणजे कसं माझा सलून हा नाही गावात गावातली लोक आणि गावाच्या बाहेरची लोक माझ्याकडे येतात त्यांच्याकडून बातमी कळत ना म्हणजे तुमच्या गावातून किंवा आजूबाजूच्या गावातून कोण बेपत्ता झालेलो नाही चला तुम्ही सगळे इथंच थांबा अबनू विषय काहीतरी भयानक दिसता माका पण ना तसंच वाटत इन्स्पेक्टर होते ना तसे डोळे मोठे करून आमच्याकडे बघी होते आता काय करायचं जा काय व्हायत ना त्याला धीरान तोंड द्यायचं बॉडी पुरुषाची दिसत बरा तुम्ही सगळे हाय कित्या गेल्यात आम्ही पिकनिक साठी लावत आहोत कसली पिकनिक आम्ही जेवण केलं म्हणजे तुमचा या सगळा पूर्व नियोजित ठरलेला होता अहो साहेब आम्ही असं काही करणार नाही आम्ही एकमेकांक मदत करू पण असो अघोरी प्रकार नाही करणार माका तुमचा संशय येता इन्स्पेक्टर साहेब विषय कसो आमका जर खूनच करूचं होतं तर तुमका फोन करून कशाक बोलवलं असतं पोलिसांचं लक्ष दुसरीकडे वळवच्यासाठी गुन्हेगाराची पद्धत असता हा म्हणजे आम्ही लांब होतो साहेब जो वामनो थैलो आणि वामन्यान बातमी दिल्या ना साहेब मी मुडदो बघितलंय नाही लगेच गाववाल्यांना सांगू गेलंय साहेब वर घेऊन ये खरं तर हे खून बिन काहीच झालेलो नाही तर बुजगाव नाही असं पण तर हैसर कसा येईल हे बघा मका वाटत ना या बाजूच्या शेतातला बुजगाव ना ढोरा राखूक येणाऱ्या पोरांनी मुद्दामून हैसर टाकल्याने असताना होय पण तुम्ही याची खात्री न करता आमका फोन लायल्यात आणि आमची झोप उडायल्यात ओ हे या वामन्यामुळे मी फोन केलाय वामन्या केला असे बातम्या पसरता आणि आमची पण झोप उडायता साहेब परत अशी चूक नाही होती परत अशी चूक होता का माने आता सगळ्यांका हात टाकेन ए वामन्या हे असे खोटे नाटे बातमी सांगतस म्हणून दुपारी तुका जेवण पण नाही मिळणार असंच चालू राहिला ना तर अख्ख्या गावाची चा बंद होईल कधी पुन्हा काय सांगताय काय